स्पर्धेचा चौथा दिवस आहे, परंतु असोसिएशनच्या मॅच मधला जर आपण पाहिलं तर दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. एका साइडला पहिला सामना आपण पाहू शकलात, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये माजिवली संघाने आई गावदेवी माजिवली संघाने मात्र जबरदस्त क्रिकेट हाताळला गेला. पहिला मॅन ऑफ द मॅच भाविष ठरला गेला. दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय आई कालिका माता खारबाव संघाचा संदीप. संदीप आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी आणि राजू कटक साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच त्यांची स्पर्धा आणि त्यांनी आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली एके आणि आर के यांनी, तर त्यांचं मी खूप खूप हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत आणि खऱ्या अर्थानं बेलवडी संघाने मात्र थोडीशी चूक केली, खूप महागडी चूक मात्र यावेळेला पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका, जर झील टिपला असता तर त्या ठिकाणी कुठेतरी बेलवडी संघाला, मात्र यावेळेला आपण पाहतो या स्पर्धेत आव्हान त्यांचं कायम राहिलं असतं, परंतु तसं न होताना आपण पाहतो टेक द कॅच विन द मॅच. कारण दिवसातून तुम्ही जेव्हा 50 झील घेण्याचा प्रयत्न करतील तेव्हा एक झील मात्र तुमच्या ओंजळीमध्ये खूप चांगल्या प्रकारची येईल असं मोहम्मद अजरुद्दीन हे मात्र एक बेताज होते क्षेत्ररक्षकाचे एकनाथ सोलकर यांनी मात्र हे वक्तव्य केलं गेलं होतं. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. दोन संघांमध्ये एक कडवी लढत सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आरुष 11 कुहे वर्सेस आई गावदेवी फिरिंगपाडा या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर कोळी चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येतोय. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका साइडला जयेश भोईर आणि राजेश अशी पंचांची जोडी पाहायला मिळत आहे. ऑल द बेस्ट अजय आणि रविकांत हे दोन फलंदाज. पहिला चेंडू इनफील्डच्या वरून अजयच्या बॅटमधून एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल सुपर टायमिंग सहित, कारण अजय आणि रविकांत या दोन खेळाडूंना मी जवळून पाहिलंय. कामन रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला जे मैदान आहे त्या मैदानात याच खेळाडूने काही जबरदस्त धुमाकूळ घातला गेला होता 2 ते 3 वर्षांच्या पलीकडे. तोच खेळाडू मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. रविकांतचा विचार केला तर एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फिरिंगपाडा या संघाकडून खेळत असताना प्रथम नाणेफिकीचा कौल जिंकल्यानंतर विजयने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारू. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. स्लिप पॉइंटला तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर, एकंदरीत 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. अमर कोळी साहेब या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावर आहेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. ते या मॅचमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व शांत स्वभावाचे पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र स्टेप आउटून खेळला गेला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक कोणी तैनात नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. रविकांत आणि अजय अशी मात्र जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आमचे गुणलेखक अक्षय बरफ या ठिकाणी जॉईन झाले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीवर युट्यूबच्या द्वारे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला आपण पाहतोय पूर्णपणे प्रयत्न फसतोय. फलंदाज या ठिकाणी पहिला गडीबाद, बॅक टू द डगआउट. एक मोठा धक्का यावेळेला फिरिंगपाडा संघाला. नवीन फलंदाज गौरव डुकले ही आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. अमर कोळी चषक 2022 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आजचा सलग चौथा दिवस या स्पर्धेचा. 2 दिवस आपण ग्रुप ग्रामपंचायतच्या मॅचेस पाहिल्या आणि त्यानंतर कालपासून या भिवंडी आदिवासी एकता क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाले. खूप चांगलं क्रिकेट हाताळलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि डिसिप्लिन क्रिकेट, खास करून मी कौतुक करेन की डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळतं. प्रत्येकाच्या खेळाडूच्या आय डी बनवल्या गेल्यात, हे मात्र खूप सिस्टमॅटिक आपल्याला पाहायला मिळतं.
आणि यावरूनच आपण पाहतो की किती क्रिकेट पुढे चाललंय हे मात्र आपण पाहू शकता भिवंडी आदिवासी एकता क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आणि खेळाडू तयार होताना पाहायला मिळतात. अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते की ग्रामीण दुर्गम भागातून आज टॅलेंट जे आहे ते मात्र यावेळेला पुढे येत असताना पाहायला मिळतं. खरोखरच या स्पर्धेला आणि या आदिवासी एकता क्रीडा मंडळाला सुद्धा मानाचा मुजरा असेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 5 या धावसंख्येवर. गोलंदाज आहे स्वप्नील अप्रतिम. सुरेख पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना कालपासून जयेश भोईर आणि राजेश यांनी खूप चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका साध्य केली गेले. जे आज आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला आलेले आहेत उपस्थित झाले त्यांचंसुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून अमर कोळी यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. आउटसाइड दिले स्टंप आणि व्हाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 6 धावा 6 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. पहिल्या फेरीतील 4-4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते. कारण कधी जर आपण गेला तर तुम्हाला 1-2 षटकांचे सामने ओपनच्या संघामधून खेळताना सुद्धा आपण पाहिलेले आहेत. परंतु भिवंडी म्हटलं की क्रिकेटची पंढरी हे सातत्याने आपण जाणलंय. यावर ऑन साईडला फटका चांगला आहे सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये. रिषभ पंतची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या लगत 1 बाउन्स चौकार 1-1 चौकार गुड शॉट. धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर. 10 धावा 10 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. काय स्टार्ट जबरदस्त झाले. पहिला फलंदाज यावेळेला बाद होत असताना आपण पाहू शकलात मिस्टर रविकांत आणि आता मात्र अजय आणि गौरव हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आहेत अजय मडवी आणि गौरव डुकले. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग ॲट नंबर 3 गौरव यस पंच काय दर्शवत आहेत. तर षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 10 धावा 10 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. चांगली स्टार्ट यावेळेला अगदी मात्र जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. प्रयत्नांती परमेश्वर हे साध्य आपल्याला सातत्याने टायटल पाहायला मिळतं. 99% मेहनत घ्या 1% देवावर सोडा अर्थातच लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. नशिबाची साथसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. परंतु तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत क्रिकेटच्या मैदानात हे आपण सातत्याने जाणलं आहे. आणि खास करून जर आपण पाहिलं तर सराव आणि सरावाशिवाय हा खेळ खेळणं खूप कठीण आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा 10 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. धनंजय काटेला गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर खेळाडू कक्षा आपण पाहू शकतात. वेगवेगळे शामियाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण जरी ही 20,000 स्पर्धा असली तरीसुद्धा मी म्हटलं होतं पहिल्या दिवसापासून की 1,00,000 स्पर्धेला लाजवेल असं आयोजन नियोजन आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे मात्र यावेळेला अमर कोळी साहेबांनी दर्शवून दिलं गेलं आहे. हॅट्स ऑफ यू. पहिलं षटक 10 धावा सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज येतो यावेळेला धनंजय काटेला. अप्रतिम सुरेख पद्धतीने अजय मडवीच्या बॅटमधून मात्र यावेळेला एकदा येत असताना सेन्सेशनल क्रिकेट अजय मडवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजाला सन्मान दिला जातोय. कारण अजयला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा षटकार आणि चौकार येणार नाही आहे. त्यासाठी कधीकधी क्रिकेटमधलं बेसिक काय आहे याला विसरून चालणार नाही आहे ते म्हणजे सिंगल. आणि यावेळेला अजय मडवीच्या बॅटमधून सिंगल येत असताना पाहायला मिळते. म्हणतात ना ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे. आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाही आहे. तर कधीकधी गोलंदाजाला मान सन्मान द्यावा लागतो हे आपण सातत्याने जाणलंय. लेफ्ट हँड बॅट्समनला मात्र यावेळेला आणलं गेलं. त्याचं कारण असं की मात्र यावेळेला हवेचा झोत हा डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला खूप मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळतोय. हे प्लस पॉइंट असू शकतं. आणि त्यासाठी अजय मडवीने मात्र यावेळेला सेन्सेशनल क्रिकेट खेळलं गेलं आणि नॉन स्ट्राईकला एंडला येत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे यावेळेला. फुलटॉस चेंडूला मात्र अक्रॉस द लाईन खेळला गेला. मात्र मिसफील्डचा फायदा मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला फिरिंग पाडा या संघाला. 2 धावा येत आहेत. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 13 धावा 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. चेंडू फेकून झालेत. आत्तापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आहे. गोलंदाज धनंजय काटेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतात. यानंतर होणारा सामना आई गावदेवी अंबराई वर्सेस आई गावदेवी शिरवली त्या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळाला अक्रॉस द लाईन. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट बाईच्या स्वरूपात यावेळेला जयेश भोईर पंच दर्शवत असताना एक धाव ॲडेड केली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते हळुवारपणे. 14 धावा 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 14 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनंजय काटेलाचं मी कौतुक करेन की मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. ही चांगली बेस्ट अँड बेटर लेंथ ऑफ लाईन आपल्याला पाहायला मिळते, कारण आताचा क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झाला आहे आणि जर तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागेल. वेगवेगळ्या चेंडूंचं मात्र तुम्हाला वेरायशन करावं लागेल. ब्युटीज ऑनली स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारची चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय अप्रतिम. दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट. ऑफटूमच्या बाहेर चेंडूला पिच केले गेले. धनंजयची मात्र या वेळेला सुंदर थिंकिंग पाहायला मिळते. ऑफटूमच्या बाहेर जास्तीत जास्त जेवढे चेंडू पिच करता येतील तेवढं मात्र बेनिफिट हे स्वतःला आणि संघाला होत असताना पाहायला मिळतं. ऑन साईडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. प्रयत्नाने यश तर मिळालंय. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 धावेसाठी वळाले होते, परंतु बॅकअपसाठी 1, 2, 3 जण मात्र बॅकअपसाठी येत असताना क्रिकेटच्या माध्यमातून बॅकअप तुम्हाला खूप महत्त्वाची भूमिका असते आणि क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधला दुवा आहे आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चेंडू फेकून झाले. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा कोसळतोय परंतु चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांकरता. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. एंड ऑफ द ओव्हर 2 षटक आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 22 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. चला, नो मीटिंग नो टाईम, प्लीज डोंट वेस्ट द टाईम. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 षटकं कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22 धावा 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना, कारण संध्याकाळच्या सत्रात कालच्या दिवसात आपण पाहिलं 5:30 दरम्यान मॅच समाप्त झाल्या. कालच्या दिवसात 1 ते 2 सामने होऊ शकले नाहीत, परंतु आज आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे पूर्णपणे. जे टायमिंग आहे ते कव्हर करता आलं पाहिजे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 2 संघांमध्ये 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला आहे आणि 22 धावा चांगली उत्तम सरासरी आहे. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललं आहे आणि तुम्हाला 10 ते 15 धावा या प्रतिषटकामागे कराव्याच लागणार आहेत. रवींद्र भालेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संघामधून निर्माण झालेलं आहे. त्यांचं शुभागमन या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर होतं आहे. त्यांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून देत असतात आणि त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव आमच्यावर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तेवढाच उत्तम प्रकारचा झेल टिपला गेला. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना 3rd षटकातील पहिल्या चेंडूवर चिंतामण ठाकरे या गोलंदाजाला मात्र मिळते सफलता. बिग विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. ए अमर कोहली चषक भी वंडी शहरात जोरात गाजणार हाय. अमर कोहली चषक भी वंडी शहरात जोरात गाजणार हाय. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला सामना माजिवली संघाने मात्र खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं, कारण माजिवली संघ यंदाच्या वर्षात खूप चांगल्या प्रकारचा फॉर्ममध्ये असताना पाहायला मिळतो. एक अपकमिंग यंगस्टरचा संघ पाहायला मिळतो. दुसरा सामना आपण पाहिला तर खारबाव संघाने मात्र विन झाला आणि 3रा सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 3 आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने मात्र बॅटचं प्लेट ओपन केलं गेलं होतं. चेंडूला फक्त स्टिअर केलं गेलं. चेंडू निघून जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये फार वेगाने. ॲज अ स्विफ्ट ॲज अ नॅरो बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय 4 धावांकरता 1-1.
चौकार गुड शॉट क्रिकेट असोसिएशन चा हाई बोलबाला सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक कार्य धावांच गति फलकावर 26-26 धावा या फलकावर पाहायला मिळतात चेंडू फेकून झालेत आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ झालाय दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात ऑन साइडला फटका चांगला आहे या वेळेला आपण पाहू शकता डीप मिडविकेट च्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेके येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत चेंडू येईपर्यंत या वेळेला राजेश पंचांच्या भूमिकेत आहेत आणि नॉट आउट या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय दोन धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28 धावा सरासरी चांगली आहे आतापर्यंत धावा मात्र खोऱ्याने व्हायला जात आहेत खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय दोन संघांमध्ये माजीवली संघाचे प्रकाश जाधव ते सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत खूप नेहमीच कॉपरेट करतात या संघाला आणि त्या खेळाडूंना मात्र पुढे आणण्याचं काम ते खूप चांगल्या प्रकारचं गुड जॉब करतायत हॅट्स ऑफ यू प्रकाश जाधव आपल्याला सुद्धा धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेला स्लिप पॉइंटला झेल होऊ शकला असता परंतु तेवढं चांगलं जजमेंट नव्हतं हा ना करता करता या वेळेला दोन धावा काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते कारण दोन्ही फलंदाजाला माहिती आहे अजयला माहिती आहे की माझी विकेट खूप महत्त्वाची असेल आणि त्या कारणास्तव आतापर्यंत या वेळेला आपण पाहू शकताय सुपर बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर 30 रन्स 30 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एक सुंदर आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते 20,000 स्वरूप असलं या स्पर्धेला तरीसुद्धा 1,00,000 स्पर्धेला लाजवेल असं आयोजन नियोजन केलं गेलंय अमरजी कोळी साहेब यांच्या वतीने अप्रतिम सराय बॅटने जरूर खेळला गेलाय लॉंगनला मात्र चेंडू निघून जातोय वी फॅक्टर मध्ये एकदा निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तेवढ्याच वेगाने या वेळेला अजय आणि विजय ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय हर हुन्नरी खेळाडू आहेत क्षेत्रक्षण तेवढंच उत्तम दर्जाचं पाहायला मिळतं परंतु दोन धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32 रन 32 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत अतिशय ग्लॅमर या खेळाला 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलाय आणि गल्ली क्रिकेटपासून ते शारजा कतार स्टेडियमपर्यंत या चेंडूने फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतले या वेळेला खेळायचं होतं ऑफ साईडला चेंडू मात्र निघून जातोय ऑन साईडला सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये फंबलिंग होत आहेत तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तेवढ्या चित्याच्या वेगाने काय जबरदस्त या वेळेला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय सुपर्ब जिथे एक धाव तिथे दोन धावा परावर्तित कशा करायच्या हे अजय आणि विजय यांच्याकडून मात्र घेतलं पाहिजे अपकमिंग यंगस्टरने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34 रन 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा 11.33 सरासरीने प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय फिरिंगपाडा हा संघ आई गावदेवी फिरिंगपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया डीजे ऑपरेटरकडे हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय आयोजक अमर कोहली पांगा त्याने चषक भरविला थँक्यू वेलकम बॅक धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात यानंतर होणारा सामना आई गावदेवी अमराई वर्सेस आई गावदेवी शिरवली जर दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित असतील तर प्लीज आपण उपस्थिती प्रार्थनीय आहे ऑन साईडला फटका चांगला या वेळेला विजयच्या बॅट मधून आपण पाहतोय सुंदर फटका तर आहे परंतु तेवढं सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतं विजय तिथपर्यंत पोहोचतील का तर यस इट इज अ 2 रन्स 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट टाळ्यांचा गजर होत असताना खेळाडू कक्षांमधून आपल्याला पाहायला मिळतोय कारण अजयच्या बॅटमधून आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं सुपर बॅटिंग करत असताना रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय जबाबदारी काय आहे याचं परिपूर्ण मात्र या वेळेला आपण पाहू शकताय प्रात्यक्षिकरण दिलं गेलंय फॉर एक्झाम्पल बाय अजय मडवी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 36 धावा 36 रन्स आई गावदेवी फिरिंगपाडा या संघाची स्थिती पाहायला मिळते ही जोडी कुठेतरी मात्र कोहे संघाला आतापर्यंत थोडीफार डोकेदुखी ठरली गेले उजव्या साईडला प्रकाश जाधव आणि तसेच निलेश शिळका या ठिकाणी उपस्थित होत आहेत
जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि एका साईडला जबरदस्त कलाकार म्हणून प्रकाश जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दोन धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरी आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 38 या धावसंख्येवर 38 रन. चेंडू फेकून झालेत, आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 38 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी फिरिंगपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 25 तारखेपासून या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर हा चौथा दिवस, परंतु दोन दिवस आपण ग्रुप ग्रामपंचायतचे हाताळले गेले होते आणि त्यामध्ये मात्र टेंभोवली संघाने अप्रतिम कामगिरी, दर्जेदार कामगिरी केली गेली होती. धावांची गती फलकावर 38 धावा, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर येताना गणेश ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा यावेळेला समन्वय होत नाही आहे आणि पंच व्हाईटचा इशारा करत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 39-39 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर शामी आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत, सॅफ्रन कलर आणि येल्लो कलर आपण पाहू शकतायत. जो पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय, जो लुक देतोय खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकतायत. अमरकोळी यांचं मात्र मंडप डेकोरेटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगल्या प्रकारचं मात्र सजावट केली गेली या स्पर्धेला. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला होता. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय, मिडॉन डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत या वेळेला आपण पाहू शकताय दोन धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल आणि तीन धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. या तिहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर, एकंदरीत पाहायला मिळते 42 धावा, 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत, आतापर्यंत तीन चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धावा. प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी फिरिंगपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विजयचं कौतुक करेन, एका साईडला फलंदाज जर आपण पाहिला तर अजयचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने अजय आणि विजयने जबरदस्त खेळ केला गेलाय. अप्रतिम मॅग्निफिसंट इनिंग यावेळेला आपण पाहतोय. पंच डेड बॉल घोषित करतायत, त्याचं कारण असेल की विजय मात्र खूप पुढे निघाला होता, असंच कारण असावं कदाचित, आय थिंक सो. मात्र यावेळेला यस, आणि तेच कारण आपल्याला पाहायला मिळतं की कोणत्या अँगलने मात्र तुम्ही या ठिकाणी पुढे निघतायत. त्यासाठी जयेश भोईर यांनी मात्र सांगितलं की हा चेंडू डेड म्हणून घोषित केला गेला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अनिर्णित चेंडू, धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. चेंडू फेकून झाले, आतापर्यंत विचार केला तर तीन चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या तीन चेंडूचा खेळ शेष राहील. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र ड्राईव्ह यावेळेला केला जातोय, खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव प्रॉपरली मात्र दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु यावेळेला कॉलिंग चुकीचं झालं आणि फलंदाज अजय मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या अजय मडवीने मात्र सुंदर खेळ करत, फलंदाजी करत मात्र जबरदस्त खेळ केला आणि आपली भूमिका काय आहे ते मात्र 25 धावांचं योगदान देत मात्र यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू, वेलकम बॅक. अमरकोळी चषक 2022 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. खूप सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं, चेंडू निघून जाईल एक सोपा झेल, मात्र यावेळेला कन्वर्ट करू शकले नाहीत आणि पहा दैव देतेने कर्म नाही ते. मात्र यावेळेला दोन धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात, या दोन धावांचा कुठेतरी उल्लेख केला जाईल यात काही ती मात्र शंका नाही आहे. दोन धावा येतात आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी फिरिंगपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे, यावेळेला आपण पाहू शकतायत डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तीच चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही हे मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. चार धावेने चार षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. चार षटकांमध्ये 49 धावा फलकावर लगावल्या गेल्या आणि 50 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 12.50 सरासरीने खेळावं लागेल आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी फिरिंगपाडा या संघाने 49 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात जर आपण पाहिलं तर आरुषी लेवन कुहे या संघाला विजयासाठी 50 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार या आई गावदेवी अमराई आणि आई गावदेवी शिरवली.
खारभाव संघाचा मॅन ऑफ द मॅच संदीप आपण यायचंय. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पेंडिंग राहिला होता, तर मी विनंती करेन की प्लीज आपण यायचंय. वेलकम नितीन जाधव, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. राजू काटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय. संदीप कुठेही असतील तर प्लीज या. आणि कर्णधार मी विनंती करेन कॅप्टनला की आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लीज कृपया करून टॉस बॉक्स मध्ये यायचंय. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. थँक्यू, थँक्यू, वेलकम बॅक. मी रवींद्र भालेकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी केला जाईल, नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज. अमराई संघाचा कर्णधार जर आला असेल तर प्लीज लवकरात लवकर या. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम रवींद्र भालेकर साहेब. तर निलेश शिळका एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, एका प्रतिम पोलीस दलात जे कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट प्रेम जपणारा. वेलकम निलेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर रवींद्र भालेकर साहेब यांच्या शुभ हस्ते अमर आणि कोळी असे मात्र नाण्याच्या दोन बाजू आहेत जे अमर कोळी चषक आपण पाहू शकतायत. कॉईन स्पिन केला जाईल अमर आणि यावेळेला कोळी असं आलेलं आहे. धन्यवाद रवींद्र भालेकर साहेब, आपण असनास्तन व्हायचं आहे. तर कल्पेश नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट अरबाज खान यांना विनंती करेन कॅमेरामॅन. तर कल्पेश नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, काय डिसिजन असेल आपलं? फलंदाजी, फलंदाजी करताना, कारण गेल्या मॅचमध्ये सुद्धा टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी फिरिंगपाडा संघाने सुद्धा घेतली होती. काय टोटल असेल मॅक्झिमम की या धावांपर्यंत आपण पोहोचलो तर प्रतिस्पर्धी संघ शिरवली संघसुद्धा बलाढ्य आहे, या संघाला कितपर्यंत टार्गेट असेल तुमचं? 30 पर्यंत. 30 त्यासाठी मात्र ट्रम्प कार्ड असे 3 ते 4 गोलंदाज तुमचे आहेत. प्रसाद आहे, नितेश आहे, उमेश आहे. शिरवली संघाबरोबर कधी खेळलेले आहेत या अगोदर? खेळलेलो आहे. काय रिझल्ट आला होता? हो, त्यांना त्याही पण आम्हाला हरवले आणि आम्ही त्यांना सुद्धा एकदा हरवलेले, म्हणजे बरोबरी झालेली आहे आतापर्यंत. अमर कोळी चषक कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर? काय लुक जबरदस्त पाहायला मिळतं, आनंद साजरा करतायत इथे आल्यानंतर? खूप चांगला लुक आहे आणि या ठिकाणी खेळायला खूप मजा येईल. नक्कीच, थँक्यू कल्पेश. निलेश, जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? नाणेफेकी जिंकली असती, क्षेत्ररक्षण घेणार होतो आणि आमच्या मनासारखं आलं. नक्कीच, त्यासाठी आज तुमच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये उभय संघांमध्ये आज 11 खेळाडूंमध्ये कोणती बांधणी केली की 3 ते 4 असे तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील? मी स्वतः असेल, नितीनदादा असेल, प्रशांत आणि मंदार. नक्कीच, ही स्पर्धा खेळताना, कारण तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा मात्र हाताळलेल्या आहेत, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकापासून ते कित्येक मोठ्या स्पर्धा हाताळल्यात, परंतु इथे 20,000 ही स्पर्धा आहे अमर कोळी साहेबांची, परंतु काय लुक वाटतं आपण कसं आपल्या मुखातून स्तुती सुमने उधळतील? अतिशय जबरदस्त टुर्नामेंट आहे, कारण अमर कोळी त्यांनी एवढं आयोजन चांगलं केलं आहे, म्हणजे पैशाचा जरासुद्धा विचार केला नाही की 20,000 टुर्नामेंट आहे तर कशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची. त्यांनी अतिशय उत्कृष्ट, म्हणजे 1,00,000 रुपयाची 2,00,000 रुपयाचे जे आयोजक आहेत त्यांना सुद्धा लाजवेल अशी अतिशय अप्रतिम टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आपण पाहिलं कल्पेश पाटील आणि निळेश शेका यांना मात्र आपण पाहू शकलात आणि नाणेफेकीचा कौल जिंकला तो अमराई या संघाने आणि प्रथमतः बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. हॅलो चेक, हॅलो हॅलो. थँक्यू. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये. वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं सस्नेह स्वागत. या सत्रामध्ये आपण जरूर पाहत आहेत अमर कोळी चषक 2022
हे आयोजन मित्रांनो आपण आवाज ऐकलात पालघर मधील एक लाउड वॉइस बुलंद आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा मागील कालच्या दिवसापासून जे आपल्या सोबत जोडले गेले त्या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. फिरिंगपाडा संघानं पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये तब्बल 49 धावा जोडल्या आणि टार्गेट 50 सेट केलं. रिक्वायर्ड रन रेट अगदी आपण विचार केला तर 10.12.50 सरासरीने प्रत्येक षटकामागे तुम्हाला धावा जोडाव्या लागतील. हे टार्गेटला चेस डाऊन करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक फलंदाजी इथे बाद देखील झाला. स्वप्नील शून्यावरती बाद झाला. अजय आणि रोहित आता ही जोडी असेल तर गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी निखिल आलाय. निखिलने सफलता दिली आहे. एक धाव धाव फलकावरती जरूर लागली आहे. बोलत यार पावर प्लेची ओव्हर निखिल पुन्हा एकदा. यावेळी बॅटची एज होती. बॉल फ्लाय झालाय. विकेट कीपरकडनं चूक झाली परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव या ठिकाणी जोडली जाईल आणि धावफलक एका धावेने 2 आता जाऊन पोहोचेल. पुढचा सामना जरूर आपण पाहणार आहोत आई गावदेवी अंबराई विरुद्ध आई गावदेवी शिरवली या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल तिथे मात्र अंबराई टीमनं जिंकलाय. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय तिथे स्वीकारलाय. या मॅचमध्ये मात्र मोठ्या फटक्यांची गरज असताना एक जरूर उंच हवेमध्ये हवाई स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला परंतु फिल्डर आहेत उपस्थित डी मिडविकेटला. 2 धावा मिळतील आणि धावफलक 2 धावेनं पुढे सरकत असताना धावफलकावरती 4 धावा 4 रन्स ऑन अ बोर्ड. पहिलं षटक पॉवर प्लेचा इथनं मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज निखिलनं दाखवली आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं त्या क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. यावेळेचा हा चेंडू खाली राहिला पडल्यानंतर ना विकेट आपण कालच्या दिवसापासून पाहिली आहे. विकेटला जज करणं विकेटला ॲनालिस करणं सोपं राहिलेलं नाही आहे फलंदाजांसाठी देखील. कधी एखादा स्पॉट असा आहे की तिथे पडल्यानंतर चेंडू खाली राहतो तर एखादा स्पॉट असा आहे की तिथे पडल्यानंतर चेंडू अधिक टॉसअप होतो. यावेळेचा अगदी आपण पाहिलं तर जमिनीला लागून हा चेंडू गेला होता. विकेट कीपरसुद्धा बीट झाले होते. एक धाव जोडली गेली आणि धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहिले तर 5 धावा इथे लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपल्यानंतर 5 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. प्रवीण गावित यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया जे आपल्यासोबत जोडले गेलेत. सोनंदुरखीचा एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपलं सहर्ष स्वागत अमर कोळी चषक 2022 नवीन षटकाला आता इथनं सुरुवात होईल. गोलंदाज रविकांतचा वापर केला जाईल. फिरिंगपाडा प्रमोदजी षडगेसरांनी अगदी सांगितलं की फिरिंगपाडा टीम भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना दिसतोय. भरपूर मोठे मोठे क्रिकेटर त्या टीममध्ये आहेत त्यामुळे ह्या त्यांना ह्या स्पर्धेचा आम्ही म्हणाल तितकासा दडपण नसेल. त्यांना भरपूर वेळा आपण मोठ्या स्पर्धा खेळताना पाहिल्या आहेत त्यामुळं कशाप्रकारे मोठी स्पर्धा खेळावी ह्याचा पूर्णपणे अनुमान आणि अनुभव जरूर ह्या खेळाडूंकडे आहे. गोलंदाज रविकांत यावेळेचा हा चेंडू बॅकफूटला गेले. फक्त हलक्या हातानं कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टर्न गेलं. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता इथे धोका निर्माण झालाय. फलंदाज धावबाद चुकीचा कॉल पाहायला मिळाला. अंडरस्टँडिंग चुकीची पाहायला मिळाली आणि दुसरा फलंदाज इथे बाद झालाय टीम कोहेचा. कम ऑन डीजे. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक भिवंडी आदिवासी एकता सोशल कधी झाला ना कधीच होणार नाही असा आयोजन लयच भारी प्रदीप मोरेचा ऑर्केस्ट्रा ठेवलाय आज हो या मैदानी प्रदीप मोरेचा ऑर्केस्ट्रा ठेवलाय आज हो या मैदानी महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची बंडरी महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची बंडरी. स्पर्धेचं वैशिष्ट्य मित्रांनो शेवटच्या दिवशी पाहायला विसरू नका लावणी नृत्य देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप मोरे यांचा ऑर्केस्ट्रा देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बाळा सिंगर जो सध्या ट्रेंडला आहे यूट्यूबवरती त्याचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकणार आहात. सुमधुर गाणी त्यांच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं राहिलं आणि इव्हनिंग संध्याकाळच्या 17 मिक्की माऊस प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी जरूर येईल. काल देखील भरपूर प्रेक्षकांनी मज्जा घेतली या स्पर्धेची. हे वैशिष्ट्य राहिलं आहे. वन मॅन शो अमर कोळी लाजवाब देखणं आयोजन
आणि ही मॅनेजमेंट नियोजन फार चांगली पाहायला मिळाले. यावेळी बॅटची एज लागली होती, विकेट कीपरला संधी जरूर होती, परंतु थोडासा कठीण झेल होता. भरपूर उंच बॉल उडाला होता, बॅटला एज लागल्यानंतर जजमेंट चुकीची पाहायला मिळाली विकेट कीपरकडनं. एकच धाव मिळते, धावफलक एका धावीच्या मदतीनं सातवरती जाऊन पोचले रविकांत. पहिल्याच बॉलवर रविकांतच्या रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर डॉट आला, एक सिंगल पाहायला मिळाली. सिंगल डबल्सनं मी म्हणेल तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोचणार नाहीत, तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. स्कोरिंग स्ट्रोक खेळावे लागतील. आणि अजून एक डॉट बॉल, डॉट चेंडू, काय गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये निखिलनं जो प्लॅटफॉर्म दिला त्याच आता व्यासपीठाला कायम ठेवत असताना ते सातत्य गोलंदाज रविकांत देखील टिकून ठेवत असताना, खरं तर सातत्य टिकवणं क्रिकेटमध्ये तितकंसं सोपं नसतं मित्रांनो. परंतु इथे आता रविकांत त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना ह्या वी चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज पोचण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरी धाव मिळेल, चांगली रनिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते हे पाहिलं आणि लगेचच दोन धावा त्या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट केल्या. दोन्ही फलंदाजांची चांगली रनिंग, चांगली धावगती आपल्याला आता जरूर इथनं राखावी लागेल, कारण 12.50 सरासरी तुम्हाला प्रत्येक षटकामागे राखायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 7 धावा आल्या, त्यामुळे आता धा सरासरी थोडीशी वाढली आहे. डॉट चेंडू, मोठे फटके खेळावे लागतील. षटकाचा खेळ इथे संपलाय दुसऱ्या एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची टोटल 11 धावा. धावफलकावरती इथे लागल्यात. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागले, सुधारित धावसंख्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं तर 5 धावा आल्या होत्या आणि ह्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा आल्यात. मग 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 9 धावा इथे आल्यात. प्रत्येक ओव्हरमागे 12 ते 13 बनवायच्या होत्या, परंतु इथे 2 ओव्हर संपल्यात तरी देखील पहिल्या ओव्हरची सरासरी देखील इथे जरूर पूर्ण करू शकलेले नाही आहेत फलंदाज आरुष लेवन कुहेश. तिसऱ्या षटकामध्ये गौरव आला, यावेळेचा हा चेंडू सोडून दिला लेफ्ट लॉन, अगदी टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये लेफ्ट केलं होतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. खरं तर पेपरवरती टार्गेट फार मोठं पाहायला मिळते, कठीण पाहायला मिळते, परंतु क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चितेने भरलेला हा खेळ. इनसाईड आउट खेळायचं होतं, बॅटची एज लागून बॉल बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मिळते एकच धाव. धावफलक 11 जाऊन पोचलंय. सिंगल्स सिंगल्स आणि सिंगल्सच येत आहेत, परंतु इथनं आता चौकार आणि षटकारांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे, स्कोरिंग स्ट्रोकची गरज आहे ही मॅच इथनं जिंकण्यासाठी आरुष इलेव्हन कुहेला. परंतु संधी दिली जात नाहीये. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत उपस्थित, झेल ड्रॉप झाली आहे. या ठिकाणी चुकी पाहायला मिळाली, सोप्पा झेल होता, परंतु या ठिकाणी प्रयत्न थोडेसे अपुरे राहिले, अपयश आलं क्षेत्ररक्षकाला आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा सहजगत्या कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 धावीच्या मदतीनं आता 13 जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ. पहिली ओव्हर निखिलची पाहायला मिळाली 5 धावा, त्यानंतर रविकांत दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण गौरवला पाहतोय फलंदाज. यावेळी बॅकफुटला गेले, कट केला, फिल्डर आहेत कव्हरला, झेल स्वीकारले. आता कोणतीच चूक पाहायला मिळणार नाहीये. लागणारा हा तिसरा झटका टीम आरुष इलेव्हन कुहेला. बॅट्समन बॅक टू द डगआउट. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान.
पुन्हा एकदा बोलतो यार, यावेळेचा हा चेंडू फ्ली केलाय, चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअरला गेला, अगदी टासांवरती उभे राहून हा मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला. दोन धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या, धावफलक दोन धावेच्या मदतीनं 15 जाऊन पोहोचले. नवीन फलंदाज चिंतामन आले मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि चिंतामन, गणरायाची गणपती बाप्पाची ही दोन्ही नावं, परंतु हा केला आता कोणता गणेश धावेल की चिंतामन धावेल हा प्रश्न इथे उपस्थित राहिला आहे. भरपूर स्ट्रगल करताना दिसली आहे कुहे टीमचे फलंदाज. यावी ऑन दी ऑफ खेळलेत, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, फिल्डर आहेत उपस्थित. दुसरी धाव देखील सहजगत्या आता इथनं पूर्ण केली जाते. यस, दोन धावीच्या मदतीनं आता स्कोर 17 जाऊन पोहोचले. सिंगल डबल्सनं मी म्हणेल तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचणार नाही आहेत. तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल, स्कोरिंग स्ट्रोक खेळावे लागतील आणि समोरच्या टीमला गोलंदाजांना कुठेतरी दबावामध्ये आणावं लागेल, प्रेशराइज करावं लागेल, तर मात्र तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. येणारे चेंडू शिल्लक असतील आपण पाहिलं तर इथनं 7 आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 33 ची गरज, एक धाव मात्र आता कमी होईल कारण इथे आलाय व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. खरं तर अशावेळी ज्यावेळी जास्त धावा असतात गोलंदाजांकडे वाचवण्यासाठी ना, त्यावेळी गोलंदाज एका वेगळ्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतात. कुठेतरी त्यांच्यामध्ये असलेले व्हेरिएशन, विविध चेंडू त्यांना हाताळण्याची एक संधी त्या ठिकाणी असते, परंतु इथे व्हाईट बॉल आला. हे षटक भरपूर मोठं षटक आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या दोन षटकांच्या कंपॅरिझनमध्ये, कारण पहिल्या दोन ओव्हरमध्ये फक्त 9 धावा बनल्या होत्या. आता तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे चालू असताना 18 धावा धावफलकावरती आलेत, म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा पूर्ण झालेत. बोलत यार गौरव ओव्हर द विकेट ना. यावी गौरवचा हा चेंडू इथे हवेमध्ये आहे, विकेटची संधी असेल. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत, परंतु झेल इथे मात्र ड्रॉप झाले डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर संधी चालून आली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. आणि इथे पहा चुकीची कॉलिंग फलंदाज आवात. झेल मात्र वाचली, परंतु चुकीचा कॉल तिथे झाला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये गडी गमावलाय टीम आयुष आरुष 11 कुहेनं. आमर कोली चषकचा मान, आमर कोली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. आमर कोली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. नवीन फलंदाज प्रदीप आलाय, तर गोलंदाज अजय मढवी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. गावदेव स्पोर्ट्स फिरिंगपाडा टीम पूर्णपणे डॉमिनेट्स करताना दिसली या मॅचमध्ये. दबदबा या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला या सामन्याचा. आपण विचार केला तर कुठल्या प्रकारे कमबॅक करू दिलं नाही टीम आयुष 11 कुहेला. सुरुवातीला फलंदाजी करत असताना खूप चांगली टोटल बनवली आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना एक बेस्ट अँड बॅटर लाईन अँड लेनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस हा चेंडू स्विंग केला ऑन साईडला, झेलची संधी आणि इथे चुकणार नाही आहे. वन मोर विकेट डाऊन, बॅट्समन गॉन बॅक टू द डगआउट. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड, आहे टेंभोली गावची शान. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड, आहे टेंभोली गावची शान. आमर कोली चषक जामान, आमर कोली चषक जामान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. आमर कोली चषक जामान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. विकेट्सवरती विकेट इथे चालल्यात आता, कारण भरपूर कठीण समीकरण राहिलं आहे. 5 बॉल शिल्लक, सामना जिंकण्यासाठी 30 धावेची गरज, 5 चेंडूंना सीमेच्या बाहेर मारावं लागेल. हिट आउट और गेट आउट, बॉल सीमेच्या बाहेर मारा अथवा तुम्ही सीमेच्या बाहेर व्हा, असं समीकरण टीम आरुष 11 कुहे समोर आपल्याला पाहायला मिळते. कारण 5 चेंडूंना आता सीमेच्या बाहेर मारावं लागेल. 6, 6, 6, 6 आणि 6 तेव्हा कुठे 30 बनतील आणि हा कारणामा होईल का. यावी मात्र परफेक्ट यॉर्कर लेनचा हा चेंडू इथे अपील आणि फलंदाज अजून एक धावबाद.
आमर कोली चषक जामान, आमर कोली चषक जामान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान, आमर कोली चषक जामान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान। अमर कोळी चषक आज निश्चितच प्रत्येक टीमची रिस्पेक्ट, प्रत्येक टीमच्या खेळाडूंचा सन्मान आज मात्र या स्पर्धेमध्ये होतोय। कारण भरपूर संघांच्या कर्णधाराने ओपिनियनमध्ये सांगितलं की इथे आल्यानंतर भरपूर आनंद झाला, ही स्पर्धा आणि हे आयोजन पाहिल्यानंतर कधी एकदाचा मैदानामध्ये उतरतोय असं प्रत्येकाला वाटू लागलं। त्या प्रकारचं आयोजन मात्र या ठिकाणी अमरजी कोळी यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं आहे। 30 तारीख मित्रांनो शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा, पाहायला विसरू नका। भरपूर प्रेक्षकांचं मनोरंजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाणार आहे, विविध प्रकारचे कलाकार या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। बोलत तयार यावेळेचा हा चेंडू थोडासा वेग कमी केला, लेंथ थोडीशी आखूड केली, पडल्यानंतर थोडासा अधिक उसली घेऊन चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला, डॉट बॉल आला आहे। उर्वरित चेंडू आता शिल्लक असतील आपण पाहिलं तर 2 आणि 30 धावेची गरज, म्हणजे आता 2 लीगली चेंडू, इथनं विजय मिळून देईल टीम। फिरिंग पडाला आता विजयाचा सुगंध मी म्हणेल दरवळत असताना, कारण जवळपास पूर्णपणे या मॅचमध्ये कब्जा आणि धबधबा आपला निर्माण करून ठेवला आहे फिरिंग पाडा टीमनं। चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, एकच धाव मिळते। आता विजय आणि पराजय यामधील जो अंतर आहे तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल जरूर आता, कारण शेवटचा एक बॉल, इथनं एका लिगल बॉलची गरज फिरिंगपाडा टीमला विजयासाठी। अनलिगल बॉल जर आले तर मात्र जरूर कमबॅक आपण म्हणू शकतो आरिश इलेवन कुहेचे, कारण 1 बॉल 29 इतिहासामध्ये मी कधी पाहिलेलं नाही किंवा ऐकलंसुद्धा नाही। 1 बॉल 13 1 बॉल 17 हे जरूर मी जवळून पाहिलं आहे। गोलंदाज तयार यावेळेचा हा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये, झेलची संधी असेल आणि झेल मात्र ड्रॉप झाले, परंतु ह्याचबरोबर एक मोठा विजय मिळवला, एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळाला। गावदेवी स्पोर्ट फिरिंगपाडा टीम इथे मात्र विजय संपादन करते, हार्दिक अभिनंदन गावदेवी स्पोर्ट फिरिंगपाडा आणि हार्ड लक टफ लक आरुष इलेवन कुहे। तर सामनावीर आपण जरूर देणार आहोत, ज्यानं 10 चेंडूंचा सामना करत असताना 12 चेंडूंचा सामना करत असताना ठोकल्या 25 धावा असा अजय मढवी ठरला आहे या सामन्याचा सामनावीर। या अजय आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। एकतर्फी हा सामना पाहायला मिळाला, कुठल्या प्रकारे संघर्ष मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिला नाही। दोन्ही बाजूने ज्या ज्यावेळी फाईट बॅक होतो, दोन्ही बाजूने ज्या ज्यावेळी संघर्ष होतो ना, त्या त्यावेळी क्रिकेट पाहायला की वेगळीच मजा येत असते, परंतु इथे थोडासा संघर्ष कमी पडला टीम आरुष इलेवन कुहेचा। अजय मढवी आपण सामनावीर स्वीकारण्यासाठी यायचं आहे। 12 चेंडूंचा सामना करत असताना त्यांना 25 धावा या ठिकाणी फटकावल्या, भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच फलंदाजीच्या जोरावरती त्याची टीम मी म्हणेल कुठेतरी इथे विजय संपादित करू शकली। गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल, परंतु सुरुवातीला विजयाचा पाया रचला अक्षरशः मी म्हणेल अजय मढवीच्या या फलंदाजीने। अजयला आपण देऊया म्हणतो मॅच, तर मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये अमरजी कोळी आहेत ह्या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक,